एका सहकारनगरचे प्रकरणामध्ये एका आरोप पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एका ठिकाणी पैसे वाटप होत असल्याबद्दलची तक्रार होती. त्या तोंडी तक्रारसोबत कोणताही प्रकारचे पुरावा देण्यात आला नव्हता, तरी पण सिनियर पी आय स्वतः पोलीस पथकासोबत त्या परिसरात तात्काळ भेट दिली होती. सर्व प्रकारची खात्री केल्यानंतर त्या तक्रारमध्ये काही वस्तुस्थिती दिसून आला नव्हता, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आता काही वेळापूर्वी जे कॅन्डिडेट आहे ते तिथे पोलीस स्टेशनचे परिसरात आलेले आहे, ते बसलेले आहे. त्यांचे म्हणणं आहे की यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिनियर पी आयज त्यांना समजवण्याची प्रयत्न केलेले आहे की बिना पुरावा कोणताही प्रकारचे गुन्हा दाखल करता येत नाही. क्राईम ब्रांचची आणि वेगवेगळे पथक सी सी टी व्हीज पाहणी करून करत आहे, आणि काही दिसून आला प्राइमाफेसी तर नक्कीच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. तरी पण त्यांचे आग्रह आहे की फक्त त्यांचे तक्रार अर्जावर अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात यावी, ती शक्य नाही अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. ते तिथे जमाव हे बेकायदेशीर आहे याची पण कल्पना त्यांना देण्यात आलेली आहे. तरी पण सध्याची परिस्थिती ते तिथे बसलेले आहे, पोलीस बंदोबस्त तिथे आहे, आवश्यक कायदेशीर कारवाई या प्रकरणात करण्यात येईल. या विषयावर एका भाजपाची एक डेलिगेशन आत्ता आम्हाला भेटलेली आहे, आणि अशा प्रकारचे सहकारनगरचे जे जमाव आहे त्याबद्दल त्यांनी आपत्ती व्यक्त केलेली आहे. आम्ही त्यांना समजावून सांगितलेले आहे की आम्ही जे काही कायदेशीर योग्य आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आणि पोलीस बंदोबस्त योग्यप्रमाणे आहे, आणि कोणताही अनुचित घटना घडणार नाही किंवा कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहे. या प्रकरणात पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे आहे, आम्ही स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहे, आवश्यकप्रमाणे कारवाई करण्यात येईल. पोलीस सर्व शहरात हे मतदानचे पूर्वी सर्व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. 2-3 दिवसापासून इंटेन्सिव्ह कोम्बिंग ऑपरेशन आणि प्रेझेन्स वेगवेगळे भागात आहे, जेणेकरून कोणीही पैसे वाटप किंवा इतर गैरकायदेशीर कृत्य करणार नाही यासाठी पोलीस दंड पूर्णपणे सुसज्ज आहे. जे काही तक्रार पोलिसांना प्राप्त होत होता लगेच पोलीस यंत्रणा आवश्यकतोप्रमाणे पोहोचून ते प्रकरण हाताळत होते, व्हेरीफाई करत होते आणि आवश्यकतोप्रमाणे कारवाई करत होते. असे असताना ही आज जे जमाव तिथे झालेली आहे त्याबद्दल ते योग्य नाही आहे, त्यांना कल्पना अशाबद्दलची देण्यात आलेली आहे. जरी ते परिस्थिती चिघळण्याची प्रयत्न केली, पोलीस दल कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे, तयार आहे. आम्ही टॅक्टफुली प्रकरण हाताळण्याची जरी भूमिका असतील तरी पण कायदा सुव्यवस्थाशी कोणी खिलवाड करू शकणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहे. गुन्हा दाखल होणार आहे का रवींद्र दांडेकर? नक्कीच. जे बेकायदेशीर अनलॉफुल असेंब्ली आहे, 5 पेक्षा जास्तीवर जमाव हे बेकायदेशीर आहे, आणि 144 CRPC नोटीस पण आधी नोटिफिकेशन पण जारी आहे. त्यांना कल्पना पण या गोष्टीची देण्यात आलेली आहे. नक्कीच यामध्ये जे बेकायदेशीर जमाव आहे त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात येईल. इनफॅक्ट जे भरारी पथक रेग्युलरली होती, FST SST नाकास, त्याचे व्यतिरिक्त कमीत कमी 35 आणखी टीम सिनियर PIC क्राईम ब्रांचची वेगवेगळे भागात मागचे 3 दिवसापासून फिरत आहे. हे आरोप अत्यंत चुकीचे, बेबुनियाद आणि खोटा आहे. पोलीस दल कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत होईल यासाठी पूर्णपणे सुसज्ज आणि तयार आहे. आत्ता आमचे इंटेन्सिव्ह पेट्रोलिंग सुरू आहे. जे काही इस्टॅब्लिशमेंट्स वगैरे उघडलेले आहे त्याचे सगळे आज लवकर बंद करण्याची पण नियोजन आहे, जेणेकरून कोणताही आपत्तीजनक घटना शहरात घडणार नाही. लोकांना आमची आवाहन राहील मोठ्या संख्येने येऊन मतदानाची हक्क बजावावी. मतदान बूथ्सवर प्रशासनाकडून सर्व सोयीसुविधाची उपाय करण्यात आलेली आहे. त्या परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी पोलीस दल आणि महानगरपालिकाशी मिळून त्याबद्दल पण नियोजन करण्यात आलेली आहे. पोलीस दल आणि प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे. लोकांनी मोठ्या संख्येने फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंट आणि ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन मतदानाची हक्क बजावावी. कोणताही र्युमर्सवर कोणी विश्वास ठेवू नका. पोलीस काही असल्यास 112
किंवा डायल 112 किंवा पुलिसचे सोशल मीडिया हँडल्सवर किंवा कंट्रोल रूमला इन्फॉर्म करावी. पुलिस लवकरात लवकर त्या स्पॉटवर पोहोचतील. आज आमचे पुलिस दलांसाठी ऑल आऊट ऑपरेशन सुरू आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी आणि खालचे कर्मचारीपर्यंत सगळे लोक आज रस्त्यावर आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे तयारीत आहे. 100 मीटर पोलिंग बूथचे 100 मीटरवर कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी पूर्णपणे बॅन आहे. कोणीही तशा करू नये. त्याबद्दलची अवेअरनेस पॅम्फलेट्स बॅनर्स त्या परिसरात पण लावण्यात आलेली आहे. लोकांची आव्हान राहील की अशा कोणताही कृत्य जे फ्री अँड फेअर पोलिंग फ्री अँड फेअर इलेक्शनवर त्यांचे विपरीत परिणाम होईल अशा कोणीही कृत्य करू नये. नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.